रातचं जेवण स्पेशल आहे, पनीरची भाजी, भेंडीची भाजी आणि भाई रिवाज है भाई। ना उन दोनों में आपस में मतलब जब सामने मकान बन रहा चाचा का बजट थोड़ा पड़ा था। ये मेरा पुराना तर गाइस भरपूर हे झाले, तुम्हाला पहिले फ्लाइट मध्ये बसतो, आता पोहोचले फ्लाइट चं तर मी तर आता फ्लाइट मध्ये बसलोय आणि गाईज मी प्रमोद चुमटेकर पर तुमचं एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज निघतो दिल्लीवरून आणि इकडून विदा घ्यायचे आहे, पण जावं असं वाटत नाही कारण आपल्या घरच्यासारखेच झाले, तरी पण बघूया। तर आजचं जेवण स्पेशल आहे, पनीरची भाजी, भेंडीची भाजी आणि हे त्यांच्यामध्ये दाल के पकोडे, हे पुरी और हे चटणी। हे चटणी हे पहाडी चटणी बहुत फेमस आहे। हम लोग दो दिन से म्हणजे आम्ही दोन दिवसापासून इकडचं पूर्ण चटणी वगैरे दोन वेळा खाल्ली आम्ही, पण भारे मसाले वगैरे खूप भारे आहेत इकडचे आणि जेवण पण खूप छान आहे। आता जेवतो आणि लगेच निघतो। भाई ये रिवाज है भाई, भाई ये रिवाज है ब्रो, ये कुछ ऐसा नहीं है। भाई रिवाज है हमारे यहाँ का ब्रो। सो गाइस मैं आता निघतो आणि तसं माहौल जरा वेगळाच वाटतोय, गाडी पण येत आहे आणि ये है डुकू डुकू भाई और ये है मम्मी और ये पापा है। और थैंक यू, बहुत अच्छा लगा। और ऐसे लगा ही नहीं मतलब कि हम लोग का ऐसा लगे कि हमारे घर आए हैं। और हम लोग नेक्स्ट टाइम देखेंगे कि मतलब ज़्यादा से ज़्यादा दिन आएंगे। ये टाइम पे तो थोड़ा प्रॉब्लम की वजह से पक्का पक्का आएंगे। बोल जाए पप्पा आ गई और ये सिम्बा, चलो भाई सिम्बा गाईज। आता गाडीत बसलो आणि आता चाललो एअरपोर्टला आणि एअरपोर्ट नंतर मग दोन तासाची फ्लाईट आहे। आणि ॲक्च्युली बोलायचं झालं तर मी पहिल्यांदाच चाललो आहे फ्लाईटमध्ये, कधी गेलो ना आजपर्यंत। बघू कसा एक्सपिरियन्स आहे, आता कसं काय आहे तिकडे, मी पण कधी गेलो नाही, फक्त एअरपोर्टच्या बाहेरूनच लोकांना सोडवले, पण आता एअरपोर्टमध्ये घुसायचा वेळ आला आहे। सो आणि जी गाड्या आहे ना एक नंबर आहे, म्हणजे एकदम रफ टाईम, म्हणजे बोलतात ना दिल्लीला ज्या गाड्या चालवतात असा ड्रायव्हर आहे, एकदम हॅवी ड्रायव्हर आहे। सो चला आता जर हाय 20 मिनिटाचा रस्ता आहे, दिल्लीमधून बाहेर निघायचं म्हणजे खूप मोठा, कारण पूर्ण गजबजलेला शहर आहे, भरपूर ट्रॅफिक वगैरे जाम असते। पण या लोकांनी असं विचार केला कुठून बाहेर कुठून तरी रस्ता आहे तिकडून काढायचा पर्यंत इकडे। चलो ना उन दोनों में आपस में मतलब जब सामने मकान बन रहा चाचा का बजट फुट पड़ा था, वो आपस में एक दूसरे को फेंकने लग गए और केक से बजट फुट में आ गया। बजट फुट से फिर पानी समर चला दी, समर से फिर आगे पीछे ना मतलब वो पीछे प्लाटर्स में वो रखी थी मिर्ची वगैरह तोड़ दी, दिया वगैरह उसमें बिल्ट लड़ हुई बटावट बटावट देंगे मस्ती होने लगी। ये मेरा पुराना कहाँ
पीछे रह गया मेरा, सीधे चलना नहीं, अभी आगे आएगा आएगा, मैं दिखा दो तेरे को, मैं जहाँ पहले काम करता था काम करते थे। तर गाईज भरपूर हे झाले, तुम्हाला पहिल्या फ्लाईटमध्ये बसतो, आता पोचलोय फ्लाईटजवळ आणि भरपूर लेट झाले, फ्लाईट पण लेट आहे, 15 ऑगस्ट मुले खूप लेट फ्लाईट झा फ्लाईट लेट झालेत त्याच्यामुळे। ही आमची फ्लाईट लागलेली आहे आणि फर्स्ट टाईम फ्लाईटमध्ये प्रवास करतोय, चला बघूया। तर मी तर मग आता फ्लाईटमध्ये बसलो आहे आणि थोडं चेकिंगमध्ये थोडासा टाईम झाला, मिनिट्स होते तेवढा पण टाईम होता आणि फ्लाईट पण थोडे डिले आहे, म्हणजे ॲक्च्युली भरपूर 15 ऑगस्ट आहे ना उद्या, त्याच्यामुळे भरपूर फ्लाईट लेट आहेत, म्हणजे बुकिंग खूप आहे आणि थोडं फ्लाईट लेट आहेत कारण खूप गर्दी आहे 15 ऑगस्ट, तर दिल्लीमध्ये तुम्हाला माहितीच असेल 15 ऑगस्टमध्ये काय ते तकडो खूप तकडो, फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स। चला के साथ फ्लाइट डेक में कप्तान दीपक राजा है, मेरा नाम संकेत राठौर है और मैं आपका फ्लाइट सुपरवाइजर हूँ। आज के हमारे उड़ान पर क्रू हिंदी और इंग्लिश बोल सकते हैं। अब आप नए एयर इंडिया फ्लाइंग इन टर्म्स लॉयल्टी प्रोग्राम का अनुभव ले सकते हैं, अपनी यात्राओं को अधिक लाभदायक बनाएं और स्टार लाइन्स नेटवर्क पर ग्लोबल प्रिविलेजेस का आनंद लें। इस प्रोग्राम के साथ जुड़ने के लिए हमारी वेबसाइट airindia.com या ऐप पर लॉग इन करें और बेजोड़ पुरस्कारों का आनंद लेना शुरू करें।
बंद कर दें और विंडो शेड्स खुले रखें। बिजनेस क्लास अतिथियों से निवेदन है कि अपनी निजी वस्तुएं जैसे मोबाइल फोन या इलेक्ट्रॉनिक उपकरण आर्मरेस्ट के पास न रखें, क्योंकि ये सीट के अंदर गिरकर उड़ान सुरक्षा के लिए खतरा बन सकती है। कृपया लैंडिंग के दौरान अपने सुइट के दरवाजे पूरी तरह से खुले रखें। धन्यवाद। May I have your attention, please? As we prepare for landing, please return to your seats and place your hand baggage in the overhead bins or under the seat in front of you. Please keep your tray tables in. Independence Day, hoist the national flag from 13th to 15th August and upload your selfie with the tricolor on www.harghartiranga.com. Jai Hind. ट्रेनमध्ये उतरतो तशाच आता ट्रेनमधून उतरतच राहू। असे लाईन लागले बघा, लाभीच गेला पुढे, मी लागले थोडासा मागे। चला बाहेर निघतो पहिला। तरी आहे आमची फ्लाईट आणि एक्सपिरियन्स होता, कारण आम्ही चेक इन केलं, बोर्डिंग पास घेतला आणि ॲक्च्युली आमचा टाईम खूप जास्त झाला, ट्रॅफिक पण होती, त्याच्यामुळे मग भरपूर सिक्युरिटी
सिक्युरिटी चेकमध्ये आमचा खूप टाईम गेला आणि आम्ही रिक्वेस्ट करून करून मग थोडंच आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली तर आम्हाला थोडं पुढे जाऊन देऊ नाही आमची फ्लाईट मिस झाली असती तर 15 ऑगस्ट त्याच्यामुळे फ्लाईट पण गेली होती आणि फ्लाईटमध्ये बसल्यावर तिकडचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता म्हणजे पहिल्यांदाच एक्सपिरियन्स केला ना थोडंसं वेगळंच वाटला आपण नाही का पाळण्यामध्ये बसल्यावरती वरती जेव्हा जातो पाळणा तसा एक्सपिरियन्स होता बाकी काही एवढं काही हे नाही आणि फक्त खालती उतरताना लँडिंग करताना थोडंसं असं एक धक्का बसतो म्हणजे तसं काही ते चाक असताना ती टच होतात ना रस्त्याला आणि स्पीडमध्ये असतं त्याच्यामुळे थोडंसं एवढं आणि मग त्याच्यानंतर सिक्युरिटीमध्ये ना चेक वगैरे झालं म्हणजे चेकिंगला पण आम्ही लगेच ह्याच्यामध्ये टाकलं नव्हतं तर आमचं लगेच चेकिंगला खूप टाईम झाला म्हणजे सर्व बॅगी वगैरे ओपन करून द्यायला चालतं मी तर पहिल्यांदा मला तर काही माहिती पण नव्हतं लॅब्सला माहिती होतं म्हणून त्याच्याबरोबर थोडंसं बरं झालं नाही तर मी तर तिथनं पुढे गोंधळलं असतं आणि फ्लाईट मिस झाले असते 100 to 1% झालं असं तर मग फ्लाईट जाईल ह्या कारणाने मग त्यांनी लॅबने सांगितलं मी पुढे जातो तू हे घेऊन ना ये आणि गेट नंबर मला माहिती होता 32 मग ते सर्व चेक करता करता असं भरपूर टाईम झाला म्हणजे 3:30 झालेलं तरी फ्लाईट सुटली नव्हती कारण भरपूर पॅसेंजर मागे होते सो चला आता बघ पोचलो आहे आणि बघतो ते काहीतरी शॉपिंग करायचा विचार चालू आहे बोलूया आता